विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत पाठ दुसरा, सूर्य चंद्र व पृथ्वी। जशी पृथ्वीला अक्षीय आणि कक्षीय गती असते, त्याचप्रमाणे चंद्राला देखील अशीच अक्षीय आणि कक्षीय गती असते। चंद्र हा स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते। त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतच असतो। एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, चंद्राचा परिभ्रमण आणि परिवलन गतीचा कालावधी हा एक सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू नेहमी दिसत असते, दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही। आता जरा विचार करा, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? असल्यास तो कोठे असेल? त्यासाठी आपल्याला एक कृती करावी लागेल। ही कृती आपल्याला विद्यार्थ्यांच्या समवेत मैदानावर घ्यावी लागेल। चला तर पाहूया काय करावी लागेल ती कृती। यासाठी लागतील आपल्याला तीन विद्यार्थी, त्यापैकी एकाला नाव देऊ सूर्य, एकाला नाव देऊ पृथ्वी आणि एकाला नाव देऊ चंद्र। यापैकी ज्याला आपण सूर्याची भूमिका दिलेली आहे त्याला मैदानाच्या बरोबर मध्यभागी उभे करा आणि त्याच्या भोवती एक लंबवर्तुळाकार कक्षा आखून घ्या। आता पृथ्वी बनलेला जो विद्यार्थी आहे तो स्वतःभोवती फिरत फिरत पश्चिमेकडून पूर्वेकडे सूर्य बनलेल्या विद्यार्थ्याभोवती आखलेली जी कक्षा आहे त्या कक्षेवर फिरेल। सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावे। आता चंद्र बनलेला विद्यार्थी देखील स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल। आता आपण हे केलेल्या सर्व कृतींची आकृती आपल्या वहीमध्ये काढूया। आता या पाठीमागील भौगोलिक स्पष्टीकरण समजून घेऊया। पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखेच नसते। चंद्र हा जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्यावेळी त्या स्थितीस उपभू स्थिती असे म्हणतात। यावेळी चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर सुमारे 356,000 किलोमीटर इतके असते। या उलट जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असे म्हणतात। यावेळी चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सुमारे 407,000 किलोमीटर इतके असते। तुम्ही यापूर्वीच चंद्राच्या वेगवेगळ्या कलांचा अभ्यास केलेला आहे। वास्तविक पाहता सूर्यकिरणे चंद्राच्या ज्या भागावर पडतात तो भाग प्रकाशित होतो आणि मागील भाग हा अंधारमय होत असतो। आकाशात चंद्रबिंबाचा भाग आमोसेपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहितीच आहे। सोबतच्या आकृतीच्या साह्याने अमावस्या, अष्टमी, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रकलांची आकृती आपण पाहू शकतो। त्या त्या दिवशी चंद्र, पृथ्वी, सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील आपण या आकृतीच्या साह्याने पाहू शकतो। आता जरा विचार करा, आता पाहिलेल्या आकृतीमधील चंद्राच्या अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल? आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो, त्या चंद्रबिंबाचे हे सर्व प्रकाशित भाग असतात। हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात। चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेच्या दिवशी तो सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो, त्यामुळे पृथ्वीवरून दिसताना त्याचे पूर्ण प्रतिबिंब आपल्याला दिसत असते। अमावस्येच्या दिवशी मात्र चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो, त्यामुळे त्याच्या पाठीमागील अंधारी भाग आपल्याला दिसत असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्राचा कोणताही भाग दिसत नाही। शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90° कोन होत असतो, त्यामुळे त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो। म्हणूनच आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसत असतो। कृष्ण पक्ष दिवशी देखील अशीच स्थिती होत असल्यामुळे या दिवशी चंद्र आपल्याला अर्धवर्तुळाकार दिसत असतो। अशा प्रकारे या घटकामध्ये आपण
चंद्राचे परिभ्रमण नेमके कसे घडते? पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी या दिवशी चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी असते? त्याचबरोबर चंद्राच्या परिभ्रमण कक्षेतील स्थानानुसार त्याच्या चंद्रकला कशा निर्माण होतात हे आपण सविस्तर पाहिलेले आहेत. धन्यवाद.